आम्ही वाबगावमध्ये आलो आहे, तालुका खेड, जिल्हा पुणे. मित्रांनो, ज्या बैलाची कीर्ती अखंड जगभर होती, असा बैल सगळ्यांच्या मनातील ताईत असणारा मान्या 26 तारखेला या जगातून निघून गेला. पण मित्रांनो, एखाद्या बैलाचं त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी होणं, माणसाप्रमाणे होणं, ही खूप दुर्मिळ योग आहे. आणि त्यासाठी सर्व म्हणजे अगदी महाराष्ट्रातून लोकहित आलेत, तर दशक्रिया विधी होतो आहे म्हणायचा. त्यासाठी बघू शकता मुंडन केलं जातं आपल्या हिंदू धर्मात पाहिलं तर. चालू आहे मुंडन, म्हणजे घरचा सदस्य झाल्यावर आपण मुंडन करतो. तो घरचा सदस्य, घरचा सदस्य तर लांबचा आहे, पण तो आमचा भाऊही भाऊ होता. त्यामुळं आता मित्रांनो, त्यांच्या भावना बी समजू शकतो. पण कुठल्या वेळेस मण्याची ज्यादा आठवण येते, की ही गोष्ट बघितली की मण्याची सर्वाधिक आठवण येते? झोपतून उठलं तर मण्याची आठवण येते. तुम्ही काय करायचं मण्याबरोबर? मण्याबरोबर काय करायचं आणि काय नाही ते आता आमच्या मनाला माहिती. म्हणजे पण मण्याच्या म्हणजे गाडा सोडाय असायचा, सांभाळाय असायचा. ते कांच्या भावनात सांगायचं, कांच्या वाक्यात तीच कळत नाही. मित्रांनो, यांच्या भावना समजू शकतो. पण जो विधी घरातील सदस्य गेल्यानंतर करतात, तेही करतात. आणि त्यांच्या भावना घरच्या सदस्याच्याही पलीकडच्या आहेत मण्याबद्दल. ह्यावरनं मण्यानं काय कमवलं आहे मित्रांनो, हे लक्षात येतं. आणि पाहू शकता हो का, एक ज्येष्ठ नागरिक आहेत. आता जो मुंडन विधी वगैरे होतो, आपल्या म्हणण्यानं कसं? नाही, ज्याची ज्याची अपेक्षा आहे का नाही, ज्यांनी त्याचं नातं सांभाळले, तो माणूस त्याच्या अपेक्षेने येऊन कोणा सांगायला लागत नाही. बर, जो आपला पानाड्या असतो पुढे येणारा, ज्यांनी 10 दिवस उपास धरलेला आहे, तो माणूस त्याचा विधी आवाहन करतो. पण मुंडन करणारे जो त्याच्या प्रेमाचा माणूस आहे, तो त्याच्या जीवासाठी किंवा त्याच्या नात्यासाठी, जसं आपण बालाजीला मुंडन दान करतो, तसं इथं आलं का हे विधी स्मारक म्हणून इथं सुद्धा. पण मला सांगा ना, ह्यातील घरातील कोण नाही, सगळे बाहेरचे लोक आहेत. कसं होतंय, घरातील दोनच माणसं आहे, समजा जवळेकर बंधू म्हणजे राजू शेठ जवळेकर आणि बाळासाहेब जवळेकर. परंतु त्या बैलगाड्या संघटना, समजा सदाशिवमयपती लांडगे बैलगाडा संघटना आहे, राजू शेठ बैलगाडा विमा कंपनीची संघटना आहे, आणि आता वाबगाव बैलगाडा संघटना आहे. असं जी माणसं आहेत, जी मान्याच्या त्यांच्या गाड्या किंवा त्या स्वतः मान्यव जीवापाड प्रेम करणारी माणसं होती, आणि अचानक बैल गेल्यामुळे प्रत्येक जणच्या त्याच्या भावनेनुसार या ठिकाणी आता एवढी जीव उभी राहिल्यात काय, याच्यातल्या निम्या लोकांना हेच करायचे. जर मुंडन केस दाढीडुकी जर करायची नसती, तर ही माणसं प्रवचनाला गेली असती ना, पण ती अपेक्षा नाही इथं आल्यात. पण इथूनचा जीव आता कसा छोटा कार्यक्रम असतो, थोडक्यात आवरायचा असतो. म्हणजे असं म्हणता येईल की त्याच्या ज्या मनाविषयी ज्या भावना जोडलेल्या आहेत, त्या फक्त संघटना पुरत्या किंवा त्या जो पूर्ण आहेत त्याच्या पुरतं नाहीत, त्याच्या पलीकडे. ही जी मनासाठी किंवा जी आता ही दशक्रिया विधीचा हा जो कार्यक्रम आहे, हे पूर्ण ज्याच्या त्याच्या आत्मविश्वासानं, आता फक्त त्याला बोलण्याची अपेक्षा नाही किंवा तो माणूस रडू शकत नाही आपण मोठे आहे म्हणून, परंतु प्रत्येकाच्या दुःखात भावना ज्या आहेत त्या भरपूर तीव्र झालेल्या आहेत. आता हे आमची बानुदादा लांडगे, त्यांनी बघितलं, त्यांना मी बोलाय केलं, पण त्याला तो प्रयत्न, म्हणजे ते त्यांना बोलू शकत नाही. तर ते आज त्यांची 10 वाजल्याच्या पुढेच तशी नियमाने आंघोळ बिंघोळ सर्व असतं, परंतु ती सकाळी 7 वाजता इथं हजेर आहेत. बरोबर, याची कारण आतोनात कोणाला न सांगता, कोणाला न विचारता प्रत्येकाची भावनेने मान्यावर प्रेम आहे त्यांचं मित्रांनो. आणि असं प्रेम होणे नाही, म्हणजे मान्यासारखा बैल होणे नाही आपण म्हणतोय, पण असं प्रेम हे कुठं बघितलं नाही. ह्या पद्धतीचं प्रेम मुंडन घरातील लोक किंवा आसपासची आपल्या संबंधित लोक करतात, पण ही तर याची ओळख नाही, तेही करतात. म्हणजे एवढं दुःख झालेलं आहे. आणि ही गर्दी मित्रांनो पाहू शकता. मी जसं सांगितलं की दाढीडुकी करायची अपेक्षा म्हणून माणसं इथं उभी आहेत, नाही तर प्रवचनाला जाऊन बसली असते, पुढच्या कार्यक्रमाला बसली असते. म्हणजे मित्रांनो बघा, ही म्हणजे ही भावनिक आहे, आणि ही इतिहासात पहिल्यांदाच घडतंय. असं होणे नाही आपण म्हणतोय, मान्यासारखा बैल होणे नाही,
पण त्यानं जी प्रेम मिळवली तसंही प्रेम होणे नाही. मित्रांनो ही बघा, हे मुंडन करण्यासाठी एवढी लोकं इच्छुक आहेत काय काय, आता ते प्रत्येकाचं करणं शक्य नसतं. ह्या गोष्टी तुम्ही पाहू शकता काय काय प्रातिनिधिक स्वरूपाचे लोक आहेत. कुठून आलाय तुम्ही? आम्ही आंबेगाव तालुका मंचर. सर सावरीची पट्टीवाले रमेश शेठवाले म्हणतात. आमच्या बरोबर सोबत आलेले बीटी कंपनी के के शेठ. अंतविधीला अशी गर्दी आणि असं पाहिले का कधी तुम्ही? नाही नाही ना, कुठल्याच कधीच बैला बसत नाही. मित्रांनो मुंडन विधी पाहिला. आता आपण जी मूर्तीची स्थापना केली आहे ती आपण बघूया. मण्याची एक आकर्षक मूर्ती बसवलेली आहे, तिकडं जाऊया आणि काय गोष्टी आपण विचारूया. या मित्रांनो, 26 तारखेला बैलगाडी क्षेत्रासाठी काळा दिवस होता. 26 फेब्रुवारीला घाटात सगळ्यांच्या मनावर आधी राज्य करणारा मन सोडून गेला, त्याच्या आपण प्रतिकृती बघतोय मण्याची. खूप अतिशय म्हणजे जणू मण्याच उभा राहिला असं दिसतंय. मूर्तिकाराचंही कौतुक आहे. पण मित्रांनो या बैलाचे असे रेकॉर्ड होते की तो स्वतःच तोडायचा आणि मृत्यूनंतरही अशी रेकॉर्ड केली म्हणजे सगळीकडं टेस्टर्स, सगळीकडं बॅनर. हे मला वाटतं कुठल्या नंदीच्या बाबतीत घडलं ना, हे मण्याच्या बाबतीत घडलं. म्हणजे असतानाही रेकॉर्ड केलं आणि गेल्यानंतरही रेकॉर्ड करणारा म्हणे. तर आपण गर्दी पाहतोय की सगळी लोक आलेत, तर बघूया आपण मने का आवडायचं एवढं त्यांना विचारूया. कुठलं गाव तुमचं? अवसरी. हां अवसरी. किती वाजता आला इथं? इथं 6:30. काय मण्याची काय एवढी क्रेज होती, काय आवडायचं मण्याचं? मण्यासारखं वैलच नाही ना. तरी काय आवडायचं? त्याचा पळ कोणत्या पण घाटात गेला की बारी टाकणार, फायनली आणणार. बरोबर मित्रांनो, त्या प्रतिकृती जी बनवली म्हणायची त्याच्यासाठी सर्वजण दर्शन घेण्यासाठी येतात. काय सांगा तुम्ही, काय सांगा? म्हणा सगळ्याच्या काळचा तुकडा होता, सगळ्याचा फेवरेट आणि सगळ्या महाराष्ट्राच्या काळातलं ताईट म्हणजे बाळासाहेब जावळेकर याचा उपयक्का मान्या आहे. त्याच्या जस क्रिय आहे त्यासाठी आम्ही सकाळी 6:30 निघालो होतो वरून. कुठून निघाला? आळंदी. बरं, मण्याची काव एवढी क्रेज, अजून मृत्यू झाल्यानंतरही एवढी क्रेज? अगोदर होतीच, पण का लोकांना काय वाटते मनात एवढं घर का मण्यानं केलं? तर मध्ये असा एक बैल होता. हां बोला, काय म्हणताय तुम्ही? त्याचं एक वैशिष्ट्य होतं, म्हणजे सिरियलला कशी होईल तिच्यातून फायनल आतून तिथं मग माणसाला उत्सुकता राहायची त्याची बारी पाहण्यासाठी. तिचं नाव जरी घेतलं राजू जवळकर तरी लोक कुठनं बी पळून यायची लगेच, गाडा काऊ भरायचा. बरोबर. बारी तर लोकांना तर माहितीच आहे सगळ्या, ते आतून होणारच आहे. तरी पण आतून येणार म्हणजे पण ताकद होती आणि घाट खाली पण करत होतो म्हणायचं. गाठ त्याच्या करताच भरायचा आणि खाली पण त्याच चाकती निघतो करायचा. सोडून यायची वडापाववाली सुद्धा म्हणायचे पैसे नका देऊ, पण आम्हाला ना पहिलं बारी बघायला जायचे. आम्ही सकाळी उठायचं, चहा प्यायचं आणि डायरेक्ट न जावता मण्यासाठी घाटात जायचं. मित्रांनो असं म्हटलं जातं घाटात की इथं देवाळंदे जवळ आहे पंढरपूरची वारी आणि मण्याची बारी, हे पाहण्यात भाग्य ज्याला लागलं तो सगळ्यात म्हणजे भाग्यवान. एक ज्येष्ठ व्यक्ती आपल्यासोबत आहेत. काय नाव दादा तुमचं? रक्षी विठ्ठल रक्षी. होय. काय सांगाल मण्या बैलाविषयी? कारण काय बैलाचं निधन झालं, निधन झाल्यानंतर एवढी गर्दी म्हणजे जिवंत असताना बी गर्दी खेळत आणि गेल्यानंतर एक नंबर बारी होती त्याची. मण्या झाली म्हणलं का झाली, म्हणजे कानात सांगायचं बाबा आज किती पडणे बारी येणार, त्या पडणे बारी येणार. होय.
पण आता एवढी बैल पळत ह्या बैलाची एवढी क्रेज का? एकच नंबर बैल आता महाराष्ट्रामध्ये. बर चालेल. किती वाजता निघाल तुम्ही घरी? होऊन 7 वाजता. अजून मित्रांनो काय काय ज्येष्ठ विकते? काय नाव बाबा तुमचं? रामदास रणपिसे. होय. कुठलं गाव? काय म्हणायची एवढी क्रेज का आहे? कारण ज्या बैलानं आपलं अस्तित्व असताना रेकॉर्ड ब्रेक केलं, पण गेल्यानंतरही ती लोक पूर्ण पाहण्यासाठी येतात. काय एवढी क्रेज म्हणायची? हेच तसं होतं ना, त्याचं पळणं वगैरे असं कितीतरी त्यांनी बक्षीस वगैरे अशी कमवली म्हणून. बर मित्रांनो बघा, आपण एक जो गाडा घेऊन मने पळायचा तो गाडा आपण बघूया. राजू शेठ, वसंतराव जवळेकर, उपसभापती महाराष्ट्र केसरी, हाच गाडा घेऊन मण्यानं कितीतरी घाट गाजवलेत. तर आज मूर्तीरूपात मने पण शरीर रूपात नाही, हाच तो गाडा. तर आता कसं आहे, बैल गेला पण बैल बांधाय कुठं असायचं? एक जागा आहे आणि ती खरं पवित्र एकदम जागा आहे. लोक आवर्जून तिथं जाऊन बघतात. दोन ठिकाणी बांधायचं तर ते स्थान आपण बघूया. ही जागा का? इथं मण्या असायचा, इथं बांधलेला असायचा, इथंच असायचा ना ताई? होय. आता 26 तारीख तुम्ही कुठं होता? इथंच होता ना? इथंच होता. होय. नक्की तुमचा काय प्राथमिक अंदाज आहे? कशामुळे आजारच पणच होता ना? म्हणजे तसं तो चांगला होता, काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याला. आता अचानकच काही गोष्टी झाल्यात, आता आपण तरी काय करू शकतो ना? बरोबर. तुमचा व्हिडिओही व्हायरल झालेला आणि मला वाटते पहिली व्यक्ती तुम्ही जवळ असणार म्हणे तुम्ही होता. बर. आम्ही म्हणजे आम्ही दोघ तिघच जवळ होतो त्याच्या. तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. लग्नात जाऊन फिरून आला होता, त्याचे सत्कार केले होते, सगळं झालं होत. रात्री 12:30 नंतर झालं त्याचं. बर. का हो एवढं प्रेम भेटत असाल म्हणायला? कारण हा प्रश्न मी विचारतो. ज्यावेळेस घाटात पळ त्यावेळेस एवढी गर्दी खेचली ना, आता आजही तीच गर्दी? कारण तो तसा एक दैवी शक्ती होती त्याच्यामध्ये. कारण तो एवढा सगळे माणसं सगळे लोक त्याच्या आकर्षक होत होते, त्यामुळे सगळ्यांना मनाचं प्रेम कौतुक वाटत होतं. बरोबर. ठीक आहे. तर मित्रांनो अशी गर्दी पाहताय, खूप तरुण वर्ग आहे. सांगा कुठून आलाय? चास्कामन. जवळच आहे का? हो इथं राजगुरुनगर चास्कामन. आज तुम्ही आला पण एका बैलाच्या आपण दशक्रिया विधीला एवढी लोकांकडे फार दुर्मिळ योग असतो, का म्हणायची एवढी क्रेज, एवढी जादू अजूनही टिकून? मना सारखा बैल होणं नाही पुन्हा या जगात. मना एवढं लोकांच्या मनावर आधीराजे गाजून गेलेला आहे मना बैल हा. तर काय क्रेज होती एवढी? म्हणजे ठीक आहे पळायला आधीराजे तर गाजवलं, पण आजही तेवढीच क्रेज का? त्याच्या वयामुळे जसं मण्याचं वय तेवढं होतं, 17-18 वर्ष असून सुद्धा तो एवढे बारीला येत होता की लोकांच्या मनाला सुद्धा हे वाट आज वाईट वाटत आहे की बाबा मण्या होता तो मण्याच होता, मण्यासारखं मण परत होऊ शकत नाही पुढं. बरोबर. जसं मण्याचं रेकॉर्ड मण्या मोडायत तसा मण्यासारखा मण्यात वडगाव कांदळीच्या घाटात 4 वर्ष त्यांनी सतत त्याचा तो रेकॉर्ड मोडत होता आणि शेवटचा घाट त्याचा रेकॉर्ड त्यांनी 11:87 बारी करून 10:87 बारी केली. तरी त्याचा कायमस्वरूपी आठवणीत राहील आणि त्याचा जसा क्रिकेट प्रेमींचा जे ग्राउंड असतं तसं त्याचं ते वडगाव कांदळी त्याचा घाट आवडत्याचा घाट होता. त्यांना आठवणी सांगतात मण्याप्रेमी. तुम्ही अजून बघू शकता ही जी गर्दी आहे ही वाढत राहणार. आज बघा सकाळी आत्ता वाजले 7:30, ही गर्दी कंटिन्यू वाढत राहणार. जी प्रतिष्ठापना केलेली आहे मूर्तीची, तर त्या निमित्तानं सर्व मण्याप्रेमी येतात. तुम्ही बघू शकता अशा एक शिस्तशीर पद्धतीनं रांगा लावून मण्यात जी मूर्ती स्थापन केलेली आहे ते दर्शन घेतात. काय सांगा बाबा, कुठं आलाय? कुठं आलाय? मुरडे. जवळ मुरडे. होय. किती वर्ष गाडा बघताय?
मग दर वर्ष होते बघत होतो. बर, मने आता आपल्याला सोडून गेला तर मनेची एवढी क्रेज एवढी जादू का का होती काय वाटतं? का होते त्याने ते दर वर्षाला कोणत्या गोष्टीचा अपमानच नाही केला ना. सगळ्या गोष्टी त्याच्या गोष्टी चांगल्या सगळ्या गोष्टी कुठे वाटत गेला त्याचा नंबरच नंबरच. बर, पण आता बाकी बैल पडतं पण बघा म्हणजे बैल जाऊन ही गर्दी तर काय अशी अजून कुठली गोष्ट सांगणार की एवढी गर्दी परत मनानं एकदा जमवली? हा जमून ना. बर, काय आठवणीत आहे मनातलं सगळ्यात ज्यादा? हा काय आठवणीत आहे? आठवण म्हणजे आता इथे प्रत्येकाच्या संख्ये कोणता अपमानच नाही केला त्याने. बरोबर बरोबर, त्यामुळे बर तर गर्दी पाहू शकताय. आता मी 10 दाखवतो मित्रांनो, जी राजू शेठ जवळेकर बाळासाहेब जवळेकर यांची 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 10 आहे, यांची 10 आहे. पण त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची व्यक्ती भेटलेली आहे. मला वाटते अनाऊन्सर तर मित्रांनो, ज्यांच्या वाणीतून आपण म्हणायला जाणायचो अनाऊन्सर तू करणार आहे घटक. नाव काय तुमचं? माऊली जळेकर. बर, आता तुम्ही तर सगळ्यात जवळ न बघत असणार सगळा तो एकंदरीत जो लहानपणापासून पाहिलं झाला हा ना. काय म्हणजे आता बघा, बैल तर भरपूर होतील किंवा झालेत पण ही गर्दी काय हो का, मण्याची क्रेज एवढी का, जादू का होती काय वाटतं तुम्हाला? मण्याची जादू म्हणजे पहिला जो घाट भरला 2013 साली हिंदा केसरी म्हणून पहिला महाराष्ट्र केसरी म्हणजे पुणे जिल्हा केसरी बाबा रक्ष यात्रा होते 13 पहिला फुलगाव नंतर बाबा रक्षी या दोन्ही घाटात त्यांनी 1 पटकावला. इथं पिकअप आपलं बोलेरो गाडी निमगावच्या घाटात प्रथमतः ती आणि जेसीबी ही दोन बक्षिसमान्यांनी पहिली पटकावली लहानपणी आजच असताना. त्यावेळेस तो कांड्यावर पळायचा म्हणजे पुढं पळायचा पुढं पळायचा. हा, आणि नंतर त्याला या बंदीच्या नंतर पाठीमागे घातला. बंदीचा काळ गेला त्याच्यानंतर मग तो पाठीमागे दुरलं होतं पहिला. आता तुम्ही एवढ्या वर्ष अनाऊन्स करताय पुकारताय मनात वेगळं पण काय सांगाल, कारण मला तुमच्यानंतर तुम्ही जाणायचे की हा बैल ह्यामुळे वेगळा आहे म्हणून अजून जादू टिकून आहे. हा बैल असं इथं वेगळा आहे, जसा पळायला लागला तसा हा याला 2 माहितीच नाही. बर, काय म्हणजे 1 आणि पहिल्या फिरलं जेवढा फुलन त्याच्यावेळी दुसऱ्या फिरलं जास्त पळायचा फायनलला. बर, आतून म्हणजे पहिल्या फेरा समजा 12-11 सेकंद 50 मिनिट झाली तर फायनल तो 11 सेकंद 22 मिनिट 23 मिनिट असं बरे आणायचा. म्हणजे एवढा बैल आतून पळायचा. बर, कारण मालकाचा एवढा विश्वास त्याच्या उभा असतात मान्यावं का आपली वरी 100% फायनलला होईल ह्या हिशोबाने ती बाहेर फायनल व्हायचीच. हा बर, तुम्ही काय सांगताय? मण्याबद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडा क्षेत्र जेवढे शौकीन आहेत ते सर्वच पब्लिकला माणसांना एक आपुलकीचा आणि जेवढाचा म्हणून जो प्राणी म्हणून बैल पाहिला जातं त्या मण्याकडं सर्वजण आज पाहत आहेत. मण्या आपल्याला सोडून गेला परंतु त्याची जी कीर्ती होती बैलगाडा शर्यतीमध्ये ती अजरामर आहे आणि बैलगाडा क्षेत्राचं जे सुवर्णाक्षरी नाव लिहावं त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने मण्या बैलापासून झालेली आहे. हे तुम्ही सांगितलं पण एवढी क्रेज का, म्हणजे बैल एवढं सगळ्यांच्या हृदयात जादू का केली आजही बघताय? हो, काय कारण असेल असतं त्या बैलाचं? विशेष म्हणजे उतरता वयात सुद्धा तो बैल आज बारी पहिल्यातच आणत होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस फायनलला झोपत होता त्यावेळेस तो आतून बारी घेत होता. त्यामुळे प्रत्येकाचा एक जिव्हाळ्याचा विषय त्याबद्दल बैलाबद्दल प्रेम झालं आणि राजू शेठ जवळेकर यांचं जर नाव पुकारलं तरी घाटामध्ये गर्दी होत होती हे आपल्या सर्व गाडा मालकांना माहिती आहे, वाडा शौकीनांना माहिती. एवढी गर्दी त्या बैलाच्या मागं गाड्यामागं त्याबद्दल सर्वांचं आपुलकीचं प्रेम त्याबद्दल होतं. मित्रांनो, असे तुम्हाला असंख्य लोक दिसतील, प्रत्येकाच्या मनात घर केलेलं आहे तुम्ही बघू शकता गर्दी आहे. आणि ही गर्दी जे सहकार्य आहेत मण्याचे सहकार्य आहेत, म्हणजे आपण दावणीचे सहकारी म्हणू तर ते सहकार्यांसाठी आहे. इथं घोडे आहे, इथं कांड्यावर पळणारी बैल आहेत. ही राजू शेठ जवळेकर यांची 10 आहे, 10 बघू शकता, ही 10 आहे त्यांची. आणि आवर्जून म्हणजे तुम्हाला सांगाय आवडेल की तुम्ही गुगल मॅप वापरत असाल तर ह्या ठिकाणचं लोकेशन कुठल्या नावानं आहे तुम्हाला कळेल, हिंद केसरी दावड म्हणून. आणि हे खूप बैलगाड्याची जर परंपरा पाहिली, बैलगाड्याची परंपरा पाहिली तर एका लोकेशनचं नाव हिंद केसरी दावण येते. म्हणजे गुगलनेही नोंद घेतलेली आहे ह्या दावणीची. तुम्ही बघा, गर्दी पाहताय पण मित्रांनो
म्हणजे आपण म्हणू स्त्रियांच्या ते खूप प्रसिद्ध होत. माझ्या नाती सुद्धा एवढे रडत आहेत. मी मुंबईला असते मरीन लाईनला. बर मरीन लाईनला असते. माझं डीवाय पाटीलला 2 महिने झाले. 21 डिसेंबरचे ऑपरेशन झालं. पण मनावर एवढं प्रेम माझ्या मुलाचं पण आणि माझ्या नातीचं पण. एवढे रडत होतो आम्ही. नाती पण माझ्या आणि माझा मुलगा पण. तुम्ही आता मुंबईवरून आले? मुंबईवरून आले. माझं ऑपरेशन झाले 2 महिने झाले. बापरे. मला बोलायला येत नव्हतं. आता बोलायला यायला लागलं मला. मला ही सांगा ना, मण्याची एवढी क्रेज किंवा जादू का म्हणजे मुंबई पर्यंत तुमचा घर भेटतील? हो मरीन लाईन ला आम्ही राहिलाय चेन्नई रोडच्या पुढे. वानखेडी स्टेडियम आहे ना तिथे आम्ही राहिलाय मरीन लाईन ला. तिकडनं मी आले मुंबईवरनं. बरं काय जादू तुम्ही बघताय जो बैल होता घाटात त्यावेळेस गर्दी करायची? एवढं प्रेम प्रेम एवढं. आणि माझ्या मुलाला खूप शौकीन आहे बैलाचा. म्हणजे खूप शौकीन म्हणजे खूप. 10 दिवस असं जेवण आम्हाला गेलं नाही की काय नाही. माझ्या नाती सुद्धा एवढ्या छोट्या नाती आहे एवढ्या रडत होत्या ना कळलं ना तर आम्हाला चैन पडे ना एवढं हे झालं आम्हाला. मित्रांनो खूप प्रेम मनावरती आमचं. एखादा प्राणी म्हणू आपण बैल प्राणी नव्हता तो अगदी सगळ्यांच्या हृदयात घर करणारा आपण म्हणून काहीतरी दैवी शक्ती होते. पण स्त्रियाही व्यथित होते त्याच्यावरून. ह्या बैल किती म्हणजे समदूर गेलेला बघा. म्हणजे त्यानं स्त्री पुरुष लहान थोर हे सगळं भेद म्हणून प्रत्येकाच्या हृदयात गेलेलं. ताई काय सांगाल तुम्ही मण्यासाठी एवढी गर्दी आजही कशामुळे करेल? बाळा मला सांगायचं बरं का मण्यामुळं राजू शेठचं 6-7 तालुक्यात महाराष्ट्रात नावे. पण त्यावेळेस आम्हाला एवढं कळलं नाही. पण त्याचं गुण असे होते एकदम शांत बैल. आणला ना झुपायला त्रास नाही काय नाही एवढी लोक फॅन मला आज बघितल्यावर कळते. आणि गेल्यावर कळलं 8 दिवस रात्रीचा आईचा फोन आला माझ्या. निम्यारात्री मला म्हणते अगं मण्या गेला. इतकी रचकून ती जोर जोरात रडायला लागली. मलाच कळलं नाही तिला. आणि ती आजारी होती पण नाही का वर्ष झाले तिचं ऑपरेशन झाले. अगं म्हणलं हो तू तू शांत हो जरा म्हटलं तुला काहीतरी होईल. पण एवढं नाव आणि एवढं प्रेम मी आतापर्यंत कुठं बघितलं नाही बरं का. आणि विशेष म्हणजे सुवर्णा मिसाळ राजू शेठ जवळकर आणि बाळा शेठ जवळकरांची धाकटी बहीण मी. पण कसं मी राहायला पुण्याला असते राजकारणानिमित्त ह्याच्या निमित्त येते बरं का. पण बराच दिवस मध्ये बैलगाडा बंद होता ना. तर मी आज विचार करते का एवढ्या दिवस बैलगाडा बंद होता आणि हे बैल कसा शांत बसला असत. त्याला सोडायला उशीर का तो पळायचा. म्हणजे त्याचा जन्मच त्यासाठी होता. आणि काहीतरी देव आत्मा असेल बघा. पण आपण आपल्या हाताने नाही का एखादं काहीतरी थोडंसं पाप झालं म्हणून तो जनावराच्या जन्माला आला. हो पण जाता जाता सुद्धा एवढं प्रेम आणि एवढं लोकांचं नाव म्हणजे अंगाला शहरे येतात. एखादं माणूस जरी गेलं तरी एवढी माणसं गोळा होतील का. एवढा म्हणायला बैल होता पण तो इतका प्रेम. आणि आता मला वाईट कशाचं वाटतंय हा इथं पुतळा लावलाय ना त्याचे डोळे इतके बोलके आहेत ना तर बाळांनी काय करू नये नाहीत येऊन इथं बसायचं आणि त्याच्या तब्येतीचं काहीतरी वाटोळ होणार. म्हणून मला त्याचं वाईट वाटतं रडायला येत आहे का कशाला लावला असं. तो येणार आणि इथंच बसणार त्याला दुसरं काही सुचणार नाही. त्याचं लहानपणापासून इतकं म्हणजे जनावरांवर प्रेम आहे ना. आमच्याकडे बैलं नव्हता. आम्ही ज्यावेळी इथं स्थायिक तो लहान होता ना तर बाळपाटलांचा गाडा असायचा त्यांच्या शाळा बुडून जाणार. शाळा शिकला ना एवढं प्रेम त्याचं बैलगाड्यांवर जनावरांवर. तुम्हाला सांगते कुत्री मांजरं काही असू द्या तर एवढं प्रेम जनावराचं बघितलं नव्हतं. पण तो होता बरं का गुणी होता. आणि त्याचा जन्म सुद्धा परमेश्वर कृपेने कुठेतरी चांगल्या घरात चांगल्या ठिकाणी श्रीमंत घरात गेला असणार. चुकून तो इकडे जनावराला आला. पण जाता जाता एवढं नाव माणसाला सुद्धा करता येणार नाही. एवढं नाव म्हणायला जनावर पण तो माणसापेक्षा शहाणा होता. बाळ जर गेलं ना निस्ता असा असं त्याला केलं का त्याच्या तोंडाला तोंड घासायचं. त्याची भाषा त्याला कळायची. बरोबर. आता सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आम्ही पुण्याला जाऊ राहू पण तो इथं राहिला का त्याचं काय होईल त्याच्या तब्येतीचं. त्यांनी थोडंसं त्याच्या मनाला कंट्रोल. आणि हे पुतळा बघितला ना त्याचे डोळे इतके बोलके आहेत ना का जसं आत्ता वाटतो तो जवळ येईन काहीतरी म्हणा आपल्याला. त्याचं वाईट वाटतंय मला. व्हिडिओच्या माध्यमातून आपण एखाद्या बैला संभाळ करतो हे एवढं प्रेम महाराष्ट्रानं कधी बघितलं नाही. आणि असं अशी घटना म्हणजे आपण नेहमी म्हणतो मण्याचं रेकॉर्ड मण्यात मोडायचा हे त्याच्या मृत्यूनंतरही त्यानं दाखवलं. असं असं विक्रम कधी झाला नाही. कधीच नाही. तर जिवंतपणी पण मी म्हणते माणसाला वाटतोय पळतोय ह्यांचा पळतोय त्यांचा पळतोय. पण मेल्यावर एवढं प्रेम एवढं पब्लिक
ही सगळी तरुण पिढी बघा ना तुम्ही, हा सगळी तरुण पिढी आहे ना, म्हणजे काहीतरी त्याच्यात गुण असे आहे का, चमत्काराशिवाय नमस्कार नाही होत, बरोबर आहे. त्याचा रेकॉर्ड असा होता का तो कधीच माघारी येत नव्हता, प्रत्येक वेळेस पहिला नंबर आणि प्रेमळ होता, निसा नंबर काढत होता नाही, माणसाच्या वर त्याला अक्कल होती. म्हणून लोकांची आज एवढी क्रियेत आहे गर्दी आहे. ताई तुम्ही सांगा, म्हणजे स्त्री वर्गाचं मी आवर्जून का बाईट घेतोय, प्रत्येक बैल घडण्यामागे स्त्रियांचा हात असतो काय ना काहीतरी, तर काय म्हणजे एवढी क्रेज का म्हणायची, अजूनही 10 दिवस झालं घाटात होताच पण अजून एवढी क्रेज का, काय सांगा स्त्री वर्ग तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. मनावर प्रेम होतं साऱ्यांचं. तुम्ही बघायचं बारे. हा मी बघायची. मनाची बारी असली का मी घाटामध्ये जायची आमच्या गावामध्ये. म्हणजे अशा महिला वर्ग बी म्हणे महिला वर्ग पण जायचं. होय तुम्ही काय काय सांगाल ताई. आम्ही पण असं काय काम असलं काम सोडून गाडा बघायला जायचं. म्हणायची बारी. म्हणायची बारी. आमच्या घरातला एक फॅमिली मेंबरच होता मन्या, म्हणजे त्याला वाटलंच नाही कसे सगळे घरातले आमचे 4-5 मेंबर तसा मन्या होता आमच्या सगळ्यांमध्ये. काय नाव बाळा तुझं. संस्कृती अमोल शिंदे. होय बर म्हणायचं बघायचं बघायची तो रेस पळायला बैल बघायची म्हणे. रडत होते. बरोबर. दोन वाजता कळालं मला. कोणाचा कॉल आलेला. 2 वाजता पप्पांना फोन आला की मला गेला म्हणून कॉल आला होता त्या रात्री. तर मला पप्पांनी 2 वाजता उठवलं. मित्रांनो काय घर केलं असेल बघा म्हण्यानं. ही भावना ह्या मुलीची फक्त नाही अख्ख्या महाराष्ट्राची आहे आणि म्हणून हा बैल वेगळा आहे आणि सदैव आठवणीत राहणार. तर अजून काय काय लोकांना विचारूया. तर आपण धावण पाहिली आणि वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, पण मी एक असा प्रश्न विचारणार आहे की एका वाक्यात बाळा नाव काय तुझं. मने म्हणजे काय काय सांगशील त्याला माहित नाही हे सांगा. मने म्हणजे काय एका शब्दात. मने म्हणजे खेड तालुक्याचा डाण्याव होता. तो स्वतःच रेकॉर्ड स्वतःच वाढत होता. बर तुम्ही काय सांगाल. मने म्हणजे. मने म्हणजे विठ्ठल. बर तुम्ही काय सांगाल. मने म्हणजे. मने म्हणजे माझ्यासाठी देवच होता. तुम्ही. मने म्हणजे देव माणूसच देवातला एक माणूसच होता. बर तुम्ही सांगा दादा. मने म्हणजे एक देवातला एक हेच होता. बर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपण मन्या म्हणजे काय. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. आता मन्या म्हणजे काय एका काय सांगाल एका शब्द. मने म्हणजे बरोबर गाड्यात नसता. बर गाड्यात असणारे काही जण असतात म्हणजे पण शेवटचा जी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्याच्यासाठी येतात. सांगा मने म्हणजे काय एका काय सांगाल एका शब्दात एका वाक्यात. उतरवयामध्ये सुद्धा बैलाबद्दलचं प्रेम आणि एवढ्या आतून बाऱ्या यायच्या त्याबद्दल मनेबद्दल एक कुतूहल आणि एक आपुलकी. एक लहान थोरापासून परमहात्या माणसापर्यंत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला एक आकर्षण बैलाचं राहिलं होतं आणि एवढं मोठं प्रेम आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये एवढे दशके झाले बैलांच्या आत्तापर्यंत एवढं पब्लिकचं प्रेम कोणत्याच बैलाला भेटलेलं नाही. एका वाक्य सांगा मन्या म्हणजे तुमच्या मते काय जर सांगायचं झालं कोणाला की मन्या कोण होता. काय बैलगड क्षेत्रातील विठ्ठल. मित्रांनो विठ्ठलाची उपमा एका बैलाला दिली जाते. देहू आळंदी शेजारी आहे पुणे जिल्ह्यात. विठ्ठलाची उपमा दिली जाते आणि ती खरंच एका प्रेक्षकानं सांगितलं जसं पंढरपूरची वारी आणि मनातील घाटाची बारी हे जेवढं पावित्र्य ह्या दोन्ही गोष्टीत आहे. तर अजून आहेत प्रेक्षक आलेत मित्रांनो तिथं पाहू शकता का गर्दी बैलाची अजूनही आहे आणि ही वाढत राहणार 7:30 वाजल्यात. प्रत्येकाला दर्शन घ्यायचे प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायचे म्हणजे एका मुख्य प्राण्यानं काय असतं अजून कमवणं काय असतं. मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की ज्या बैलानं ज्यावेळेस पळायचा त्यावेळेस गर्दी जमवली आणि गेल्यानंतरही 10 दिवसांनी तीच गर्दी जमवणारा महाराष्ट्रातील एकमेव बैल असेल मने. सांगा मना मने म्हणजे काय काय ना. मने म्हणजे माझ्यासाठी खरं म्हणजे देवच होता तो. तो मला सोडून गेला म्हणून मला दुःख वाटतंय. मने गेला म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला असं गाव नाही की त्या गावामध्ये मनेचं नाव नाही. बरोबर नाव काय बाळा. केश डोरी. बर बर ठीक आहे चला. अजून तुम्ही बोलला
तर गर्दी बघा मित्रांनो, ही धावण्याची गर्दी, जे जवळेकरांची जी धावण आहे ती नेहमी महाराष्ट्रासाठी स्पेशल राहिलेलं आहे. वेगवेगळे हिंदकेसरी बैल असतात, पण या धावणीचा म्हणून आपण हिरो गेला, पण धावण तर असतेच पहिल्यापासून. सांगा दादा, आता एका वाक्यात सांगायचं, मने म्हणजे काय? मने म्हणजे कोण हिरो राहत त्याचं काय विषय? एक नंबर असा बैल परत होणे नाही. कोहिनूर हिरा, हिरा अजून सांगितलं मी यांना विनंती केली सूर्याच्या बाजूने. हां सांगा, मने म्हणजे काय? एका शब्दात सांगा. मने म्हणजे कोहिनूर हिरा आहे, नाही का? कोहिनूर आता त्यांनी सांगितलं तुमचं मत क्षेत्रात, नाही का? हां म्हणजे असं बैलच होणे नाही. बरं, असं बैल मला. मित्रांनो, हे एका वाक्यात घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो. एका वाक्यातच कळतं त्या बैलाचं महत्त्व घाटात काय. कोणी पांडुरंगाची उपमा दिली, तुम्ही काय सांगाल? मण्या म्हणजे मण्या बैल असा होता, जर घाटात आला तर सगळं पब्लिक, जसं एखादा मुलगा शाळेमध्ये केजवर गेल्यानंतर लक्ष होता, लक्ष आमच्या घाटात वेधून घेत होता. मण्या ज्यावेळेस सोडला जात होता त्यावेळेस मण्याकडनं पाहता, मण्याच्या जी चातुर्याची जी पळण्याची होती त्याची चालकी लोक पाहत होते. एका वाक्य सांगा, मने म्हणजे काय तुमच्या? जीवकिप्राण होता एक. जीवकिप्राण, तुम्ही सांगा मने म्हणजे? मने म्हणजे बैलगाडा शेतीतील विठ्ठल होता आमच्यासाठी. मण्यासारखं बैल परत होणे नाही. मण्या मण्याचे दाणे वाकच होता मने म्हणजे दाणे वाक. जाणू किती वेगवेगळ्या उपमा दिल्या जातील. तुम्ही कुठनं आलाय? अवसरी, अवसरी बुद्रुक. कुठलं गाणं म्हणते? मी आता सध्या जे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझं जे माझं एकच बैलगाडा शर्यत, हे गाणं संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं. आणि तुमचं गाणं आहे ते? म्हणजे तुम्ही स्वतः गायलेलं आहे? स्वतः गायलेलं आहे. कारण बघा, आणि मला वाटतंय मण्याच्या जी दशक्रियविध आहे त्याला तुमचं नाव सांगा महाराष्ट्राला कळू. माझं नाव पांडुरंग गायकवाड. बर. आणि ते गाणं व्हायरल झाल्यामुळं मला असं वाटलं, म्हणजे माझ्या मनात एक विचार चालू होता की मण्यावरती श्रद्धांजलीपर गीत का नाही व्हावं. म्हणून माझा मित्र दिनेश जाधव धामणीकर यांनी एक गीत लिहिलं होतं, त्यांनी ते मला दाखवलं. आणि दाखवल्या क्षणी मी लगेच त्याला म्हटलं आपण लगेच रेकॉर्ड करू. तुम्हाला विनंती करतो, दोनच दिवसामध्ये ते गाणं मी रेकॉर्ड करून टाकलं सुद्धा. जवळपास आज 60,000 पुढं त्याच्या व्ह्यूज पण झाले. रेकॉर्ड ब्रेकच होणार मण्याचं रेकॉर्ड मण्याचं म्हणणार तर ह्या गाण्याचं रेकॉर्ड तुमच्या दोनच दिवसामध्ये 60,000 बरं गेले. पहिल्यांदा मी विनंती करेन, तुमचं एक फेमस गाणं महाराष्ट्राच्या असं कुठलं गाव नाही आणि असं कुठल्या कार्यक्रमात ती गाणं वाजत नाही, ती म्हणलं जात नाही, त्याच्या फक्त दोन वळी होऊ दे. अरे भिर 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 कराया एक एक पोरग येत घाटात, एक एक पोरग येत नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. मित्रांनो, या गाण्यात म्हणजे मी म्हणेन जगभरात वाजणारं गाणं आणि त्याच्या मागचे शिल्पकार आपल्या सोबत आहेत. आणि मण्यावर एक छान गाणं, तुम्ही आत्ता आलाय कंटाळून थंडीतून आलाय, पण त्याची काय कशा पद्धतीनं शब्दांकन आहे थोडं दोन ओळी होऊ दे. कशी लागनाचा हुल ना घाटात पाऊल, कशी लागनाचा हुल ना घाटात पाऊल, कशी थांबली शर्यत आज तुटलं जुकाट, कशी थांबली शर्यत आज तुटलं जुकाट. तर मित्रांनो, यांच्या जे म्हणता ना शब्दात जी धार आहे ती तुम्हाला दिसली असेल. महाराष्ट्रात सगळ्यात लोकप्रिय गीत दिलं आहे त्यांनी हे रेकॉर्ड ब्रेक. प्रेम मण्याच्या नशिबी आहे. मण्या फक्त बैल नव्हता तर बैलगाडी क्षेत्रासाठी मिळालेला कोहिनूर होता.